ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 6 लाखाचा गांजा जप्त, बेकायदेशीरपणे गांजा विक्री करताना महाराष्ट्रातील 2 आरोपींना अटक। 6 लाखाचा गांजा जप्त, एकूण 4 किलो 180 ग्रॅम गांजा हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी टोल नाक्याजवळील हंचुनाळ गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीरपणे गांजा विक्री करताना महाराष्ट्रातील 2 आरोपींना अटक करण्यात आली। डीसीआरबी शाखेचे डीएसपी वीरेश दोडमणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सीईएन गुन्हे पोलीस स्टेशन बेळगावचे पोलीस निरीक्षक बीआर गड्डेकर व बेळगाव डीसीआरबी शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळवले। साहेबराव विश्वनाथ पालके वय वर्ष 50 राहणार हळदईवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि पुरुषोत्तम रामचंद्र कौलगी वय वर्ष 42 राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। या आरोपींकडून सुमारे 6 लाख किमतीच्या 4 किलो 180 ग्रॅम गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी बेळगाव जिल्हा सीईएन गुन्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अधिक तपास पोलीस करीत आहेत। या मोहिमेत पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर, डीसीआरबीचे एएसआय टी के कोळची, एएन मसरगुप्पी, व्ही गायकवाड आणि जिल्हा सीईएन गुन्हे पोलीस स्टेशनचे कर्मचारी एस ए बेवनूर, एन आर घाडेपनावर, एल वाय किलारगी यांनी सहभाग घेऊन आरोपींना पकडण्यात यश आले। महानगर निफ्टसाठी गौतम जाधव, निपाणी।